आपल्या सर्वांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। आज आषाढी वारी, आपल्या सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या आषाढी वारीवर बंधनं आलेली आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी वारी करायची असा शासनाने आणि प्रशासनाने एकंदरीत निर्णय घेतलेला आहे। सध्या मी हा जो रस्ता दिसतोय तो पंढरपूरला जातो आहे। इकडल्या बाजूची जी काही पूर्वेच्या बाजूची जी गावं आहेत त्या गावावरून हा रस्ता पुढे जातो आणि आम्ही पंढरपूरकडे जात असताना आम्हाला काही वारकरी या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी अडवून ठेवलेलं आहे, पंढरपुरात जायचं नाही। माऊली, तुम्हाला माहीत नाही का कोरोना आहे, कोरोना आहे पार्श्वभूमीवर वारी होणार नाही, तरी मग तुम्ही चाललाय? माहिती होतं, पण आपल्या इथे ईश्वरपतीवर यावं म्हणून आम्ही इथनं हात जोडून जायचा प्रयत्न केला होता। किती वर्ष झालं करताय वारी? आम्हाला जवळजवळ आता लग्नाच्या आधीपासून आम्ही वारी करतोय। लग्नाच्या आधीपासून एकदाच वारी चुकली नाही चुकली? मग आता काय, आता इथंच अडवलं तुम्हाला पोलिसांनी? आता आम्ही इथंच दर्शन आमचं इथलंच घ्यायचं ठरलेलं होतं। बर, आम्ही इथूनच परत माघारी जाणार। बर, तुम्ही काय कुठला आहे, कधीपासून वारी करताय? मी रांझणीत राहणार आहे, नागनाथ भगवानचे नाव आहे माझं। बर, मी जवळजवळ 40 वर्षाला इथून वारी चालत करतोय, 4 वाऱ्या। बर, जिथंपर्यंत जाईल तिथं जायचं, तिथंच पांडुरंग समजायचं आणि तिथनंच माघारी जमून आम्ही समजा आलो। मग आता तुम्ही इथनं पांडुरंग केला, इथं तुम्हाला पोलीस प्रशासन अडवलं, काय बोलले तुम्हाला? काय नाही म्हणजे यंदा साल आपलं इथनंच पाया पडून जा म्हणून आम्ही इथंच पाया पडून माघारी चालू। बर, म्हणजे या ठिकाणी जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी होणार नसली तरीसुद्धा आपल्याला शक्य आहे तिथपर्यंत आपण चालत जायचं आणि ज्या ठिकाणी प्रशासन आपल्याला अडवेल त्या ठिकाणाहून आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं अशी भावना या भोळ्या भाड्या भक्तांची आहे। आणि खरं तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या मंदिरातच जावं असं काही नसतं, खरं तर जिथून आपण विठ्ठलाला हात जोडू तिथून विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं असतं अशीच भावना या ठिकाणी यांची आहे। कॅमेरामॅन गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, पंढरपूर।